अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे महाविकास आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले, तर वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे आदेश देखील पाळण्यात आले। जामनेरला ग्रामीण रुग्णालयामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आजच्या या पवित्र दिनाच्या दिवशी जवळपास आतापर्यंत 52 रक्तदात्यांनी आपलं रक्तदान दान केलेलं आहे आणि आपल्या राष्ट्रास त्यांनी त्यानिमित्त ही फार मोठी मदत केलेली आहे। देशामध्ये कोरोना आजाराचं फार मोठं संकट येऊ घातलेलं आहे आणि त्यामुळे देशामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे, परंतु देश एकसंघ होऊन माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कोरोनाच्या विरुद्ध अतिशय घरात थांबून एक मोठा लढा ही आपली भारतीय जनता देत आहे। आणि आम्ही आज जामनेरला भविष्यात कुठेही रक्ताचा साठा तुटवडा होऊ नये यासाठी आज ही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जामनेर तालुक्यातून नागरिक अतिशय स्वयंस्फूर्तीने येऊन आपलं रक्तदान करून असं बहुमोल असं सहकार्य या आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला करीत आहेत। धन्यवाद। विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आज महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा उपरुग्णालय जामनेर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असून या शिबिरात काँग्रेसचे आमचे तालुका अध्यक्ष एस टी पाटील रावसाहेब, शंकर भाऊ पैलवान, मुसाभाई पिंजारी, गणेश झालटे, सर्वच कार्यकर्ते, सर्वच तिघही पक्षाचे पदाधिकारी, डॉक्टर आपलं संजयदादा गरुड, किशोर पाटील, शिवसेनेचे पवन माळी, डॉक्टर मनोहर पाटील या सगळ्यांनी इथं उपस्थिती दिलेली असून सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन आजचा हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं असून आत्तापर्यंत 52 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि राष्ट्राला एक समर्पित भावनेतून रक्तदाते रक्तदान करीत आहेत। जगात कोरोना अशा या आजाराशी एक लढा देण्यासाठी
सर्वांनी एक अतिशय उत्स्फूर्तपणे रक्तदान सकाळपासून करीत असून कोरोनाशी लढा देण्यासाठी सगळे सज्ज आहेत. घरात राहा आणि सर्वांनी शासनाच्या नियमाचं पालन करा. या आजच्या दिनी एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाला. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.